माफ करा सदाशिवराव, तुम्ही आम्हाला लक्ष्मी पूजनला बोलवलं आणि हा काय प्रकार? आज सरंजामांचं जे जे वैभव जगाला दिसते ते या अक्षरावर. हा आमचा महामंत्र आहे. म्हणजे? म्हणजे 25 वर्षापूर्वी लाखो रुपयाची स्टेट होती, करोडो रुपयाचा कारभार नव्हता. हा बंगला नव्हता, हे वैभव नव्हतं, होता फक्त खराण्याचा खोटा अभिमान. आणि तरीही बरका वसंतराव, आज लग्नानंतर गाव जेवण आहे, जेवल्याशिवाय जायचं नाही बरका. आणि बरका समाजकरांचं गाणं आहे, चुकवायचं नाही. काय वर्षे लक्ष्मी या सावकार, तुम्ही तुळशीच्या लग्नाला यायला पाहिजे. काय थाटात लग्न झालं काय बाबूराव? वा सर, काय अहो, आज सकाळी गावात फेरफटका मारायला गेलो होतो, सगळीकडे ही चर्चा, जेवणावळी काय, गाण्याची मैफिल काय, तुम्ही आला नव्हता. पंत अहो, तुम्ही काही बोलत नाही. खर्च जास्ती झाला म्हणून त्यांना भीती वाटते. नाही दादासाहेब, खर्चाला तोंड कसं द्यायचं याचा विचार करतो. तुमचं किती देणं सावकार? माझे 3,200. 200? नाही, मी सगळा हिशोब केलाय, याच्यावर एक पैसा सुद्धा नाही आहे सावकार. ठीक आहे पंत, यांना 200 रुपये रोख द्या आणि उरलेल्या 3,000 फुटी वेशीवरचं सेट लिहून द्या. तुम्ही असं करा, गहाणकत लिहून ठेवा, तोपर्यंत मी जाऊन येतो. छे, असं कसं, तुमच्या पैशावर लग्न झालं आणि पाहुणचार न घेतात दादा? बस बाजी आचाराला सांग 4 मसाला दूध. अरे हे बघ, येताना 4 शिराई आण, बदाम घालू. 4 मसाला दूध, 4 शिरा बदाम घालू. थोरल्या मालकासाठी 4 मसाला दूध, 4 शिरा बदाम घालून थोरल्या मालकासाठी 4 दूध. बाबा हे आलो आलो. अरे ही माझी रमी. पस्तीस, तुझे 50, 40, 5. माझी जी असं कर, एक साखर चहा घेऊन ये. बस गोपाळ, मला कॉफी हवी. सारखा चहा मला कंटाळा. मला फक्त कॉफी, कांदा पोहे जरा फर्स्ट क्लास. भाई तू असं कर, 2 कॉफी, 4 चहा आणि 6 कांदा पोहे घेऊन ये. तर तू बोले जरा तिकट बरं का? तू पैसे दिले पैसे. कांदा पोहे जरा तिखट बरं का? भाजी जी. Ah,
गाण्याची आवड मात्र कमालीची आहे बाबा. हो अप्पा, अहो गाणं गाण्यात ते नारायणराव बालगंधर्व, तर गाणं ऐकण्यात हे नारायणराव सरंजामे. अरे हा आहे बघ, आठ सरबत घेऊन ये. आणि खायला काय केलंय? शिऱ्यात कांदा घालून पोह्यात बदाम घालून. नाही आपलं हे शिऱ्यात बदाम घालून पोह्यात कांदा घालून. माझा उपवास आहे. मग रताळ आणू. रताळ काय? मग साबुदाण्याची खिचडी. ठीक आहे मग भाजी, आठ सरबत आणि आठ खिचडी आण. बटाटे घालू. बटाटे घालू. थोड्या मालकाला चार मसाला दूध, चार शिरा बदाम घालू. मध्या मालकाला दोन कॉफी, चार चहा आणि सहा पोहे तिखट घालू. भाजी तिखट घालू. एक तिखट काय? नाही, बाजारात जाऊन माझ्याकरता सोडा घेऊन ये. तुम्हाला सोडा? हो भाई साहेबांना सोडा. चार मालका, चार मालका नाही आपल्या, चार दूध मसाला घालून थोरल्या मालकाला. चार मसाला दूध, चार शिरा कांदा घालू. दोन कॉफी, चार चहा, आठ सरबत घालू. काय माझी चड्डी उडकून दे ना. चड्डी देतो. थांबा इथं चड्डी. आता ए खंडू बंडू, ए खंडू बंडू माझ्या धेनात आहे, तोपर्यंत नीट ऐकून घे. आम थोरल्या मालकासाठी चार बदामाचं दूध, चार शिरा फ्रॅग घालू. मधल्या मालकासाठी दोन कॉफी, चार चहा लिंबू घालू. धकल्या मालकासाठी चार साबुदाणा पोहे आणि चड्डी घालू. पार्वती वहिनीसाठी मसाल्याचा तांडू आणि रुक्मिणी वहिनीसाठी बाजारात जाऊन बाहुली घालून सोडा. आणि माझ्यासाठी, माझ्यासाठी बर्फाचं थंड पाणी. अरे पाटील, पाटील, अरे काय बोलतो ते तुझं तुला तरी कळतं का? बरोबर देणार ठेवून मी सांगितलंय. शिरा फ्रॉग घालू, चहा लिंबू पिळू, साबुदाण्याचे पोहे चड्डी घालू, मसाल्याचा विटी दांडू, बाहुली घालून सोडा. माझ्या डोसक्याचा अगदी गोंधळ करून टाका तुम्ही. अहो तुमच्या ध्यानात राहत नाही तर नीट लिहून घ्या बघू. हळू 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 कसं कोळसा? थोडल्या मालकासाठी कोळसा, आपलं हे कोळसा नाही, चार मसाला दूध, चार शिरा बदाम घालून दोनशे रुपये. आणि हे घाण. बर आम्ही निघतो, काही अडचण असल्यास आहोतच आम्ही. बर येतो दादासाहेब, मी जरा यांना पोचून येतो. बर सावकार आलो मी. तुळशीच्या लग्नाला 3-4 हजार रुपये खर्च झाले, पण सरंजाम्याच्या इतमामाला शोभेल असं कार्य झालं का नाही? अजूनही 1 हजार रुपयाची बिलं द्यायची आहेत. बघू सावकार, जरा एक मिनिट हा. मगाच्या हिशोबात थोडी चूक झाली आहे. म्हणजे? नाही म्हणजे आम्ही आपलं देणं 3 हजारच. नाही हो, हो. मला वाटतं 200 रुपये जास्त आहेत. तरी मला वाटत आहे तुमचे 200. चूक फुल द्यावी घ्यावी. एक दोन दागिने विकून ही बिलं भावत आहे. पण दादा आम्ही मित्रमंडळी बेळगावला जाणार आहोत, कुमार गंधर्वांचा जास्त आहे, 2-2.5 रुपये हवे. दादा मला 100 रुपये लागतील. कशाला? रात्री रवीचा अड्डा बसणार आहे आमचा. पण त्यांना होते तेवढे सगळे पैसे सावकाराला देऊन टाकले. सर मग आणखीन 2 दागिने विका आणि यांची व्यवस्था करा. क्षमा करा दादासाहेब, मी जरा बोलू का? पंत तुम्ही आमच्या वडिलांच्या वेळेपासून काम करता, मग असं का विचारता? तशीच वेळ आली म्हणून. हे काय चाललंय? नानासाहेबांनी कष्टाने मिळवलेली इस्टेट संपत चालली, त्यात भर काहीच नाही. सारखी शेत गहाण पडतायत, दागिने विकले जात आहेत, अजून नारायणरावांचं लग्न व्हायचंय, हे असं किती दिवस चालणार दादासाहेब? ही सारी ग्रहदशा, शनी वक्री आहे, तो मार्गी होऊ द्या, मग बघा. तो मार्गी होईपर्यंत आपण रस्त्यावर पडू की काय अशी भीती वाटते. पंत काही काळजी करू नका, आपली काळजी कुलस्वामी घेईल. मंडूबन डाळ दिली आता भात टाकू का? भात तांदूळ किती शिल्लक आहेत? तांदूळ 7-8. मग ते माझ्या पिशवीत नेऊन भर.
आणि नंतर माझ्या घरी नेऊन टाक नेहमीप्रमाणे. तांदूळ संपले. ते आम्हाला काय सांगतोस पंतांना सांग. बर काय झालं? तांदूळ संपलेत म्हणे. अरे तीन पुती तांदूळ चार दिवसात संपले. मग मी काय घरी घेऊन जातो? अहो परवा गाव जेवण झालं, शिवाय तुळशीच्या लग्ना दिवशी नुसत्या अक्षता म्हणून 10 शेर संपले. तुझा करतो व्यवस्था. बर आता वाणी पुन्हा उधार देईल की नाही कोण जाणे. ऐक तुम्ही दोघींनी घरात थोडं लक्ष द्यायला हवं. ते आम्हाला काय सांगतात? आम्ही असल्या गोष्टी तोंड खुपसले का? या घरच्या गृहलक्ष्मी आहात तुम्ही, या घरची जबाबदारी तुमच्यावर आहे. आम्हाला काही सांगू नका. असली खाणेरी काम आम्ही आमच्या माहेरी कधीच केले नाही. आणि मी सुद्धा. पण गृहिणीच कर्तव्य म्हणून. हे पहा, गृहिणीचं काम करायला जर तुम्हाला हवी असेल ना तर तुम्ही नारायण भाऊजींचं लग्न करा आणि तिला शिकवा सार. या पत्रावरून नारायणरावांचं लग्न जमेल असं काही दिसत नाही. काय पंत आली का उत्तर? हो. काय म्हणतात देशपांडे? सरंजणांच्या घरात मुलगी द्यायला आमची हरकत नाही, पण नाव मोठं आणि लक्षण खोटं हे माहिती असताना. बरोबर. दुसरं वाचा. आजकाल घराण्याच्या लौकिकापेक्षा कर्तबगारीला जास्त महत्व आहे. बर तिसरं? तिसरी पत्रिकाच आलेली. म्हणजे नका. बर त्या पटवर्धनांच्या उत्तराचं काय झालं? त्यांना पत्र टाकतो. नको नको तुम्ही स्वतः जा. छे छे छे, नारायणाचं लग्न म्हणजे मुलीच्या लग्न इतकं खटपटीचं होऊन बसलंय. का नाही होणार? नुसतं बसून खाण्यापेक्षा काहीतरी उद्योग केल्याशिवाय या घरची स्थिती सुधारणार नाही. भाभी काय करावं असं वाटतं तुम्हाला? नाही मी सांगतो. त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही तिघांनी आता नोकऱ्या कराव्या. तुम्ही वा मास्तर, गोपाळ बंधू होतील कारकून आणि नारायणराव पोस्टमन. तपा पंत, सिंह म्हातारा झाला तरी गवत खात नाही. हो का? पण बाबूराव अशी वेळ येऊ नये की सारी आयात झडून गेल्यानंतर खाऊ म्हटलं तरी गवत सुद्धा मिळणार नाही. मी आज संध्याकाळच्या गाडीने निघतो. बर मग काय निर्णय देता पटवर्धन साहेब? पण राग मानू नका, पण मला वाटतं या लग्नाच्या बाबतीत तुम्ही मला गळ घालू नये. का? नारायणरावांच्या बाबतीत की दोष आढळला का? दोष हा की सारे निष्क्रिय आहे, कर्तृत्वही नाही. वडिलांनी कमरेत तसून तसून आणि हे घालवतायत पशा पशाल. या घरी मुलगी जण जीवावर येतो. पण मी खूप अपेक्षा बाळगून आलो होतो. आपण समजता तशी वाईट स्थिती नाही त्यांची. तुम्हाला तिथं पगार तरी मिळतो का? का या प्रश्नाचा लग्नाशी काय संबंध आहे? माझं एक निराळच मागणं आहे. तुम्ही माझ्याकडे राहा, मलाही तुमच्यासारख्या प्रामाणिक आणि इमानी माणसाची जरुरी आहे. तुम्हाला इथे का आहे कमी पडायचं नाही. माफ करा पटवर्धन साहेब, आपण हा माझा गौरव नाही अपमान करत आहात. त्याचं मीठ खाल्लं तो धनी संकटात आहे म्हणून त्याला सोडायचं आणि दुसरा धनी पाहायचा हे स्वामिनिष्ठा नव्हे स्वार्थनिष्ठा आहे. जातो मी. थांबा पण, ही दुपारची वेळ आहे, जेवल्याशिवाय जाऊ नका. आता इथलं अन्न मला गोड लागायचं. हे आपल्याकडे जेवायला येईल पण आपल्या मुलीच्या लग्नात सरंजणांच्या तर्फे आहेर घेऊन येईन तेव्हा. जातो मी. बाबा सुंठीच चाटण पंखा द्या. आपण जरा चाटण घ्या म्हणजे बरं वाटेल. चाटा थोडस. कोण मुले तू? ही माझी मुलगी. धन्यवाद. एका परदेशी वाटसरू बद्दल इतका जिव्हाळा दाखवलास धन्यवाद. म्हणजे आपण इथले नव्हे? नाही, काही कामानिमित्त आलो होतो. सरंजणांचा मुनी माहिमी. सरंजामे?
म्हणजे नानासाहेब सरंजामे तर नव्हेत? हा मोठा राजा माणूस. मी कीर्तनासाठी गाव गाव हिंडताना त्यांची खूप कीर्ती ऐकली. कीर्तनासाठी? हा म्हणजे कीर्तनकार नरहरपंत बाई करते. वा वा वा, फार आनंद झाला. बर मी निघतो. बाबा दुपारची वेळ आहे, यांना जेवून जायला. हे पहा, आपण जेवूनही गेलंच पाहिजे. नाही म्हणू नका. हे पहा अतिथी देवो भव, आज मला एवढं तरी पूर्ण लाभ होत्या. लक्ष्मी यांचंही पान घे. अगदी पोट फुटे पर्यंत जेवण झालं. मालाचं बिरड तर सुरेखात झालं. अरे साहेबात फार छान करते ना. ह्याला द्यायचं नाही का? या बोलण्याच्या नादात तिच्या वयाच्या 10व्या वर्षी तिची आई गेली. तेव्हापासून घरातलं सगळे हित पाहते. शाबास. इतकंच काय, कीर्तनात सुद्धा मला मदत करते. फार छान. पण आता हे सुख मला किती दिवस लाभणार? आज ना उद्या तिचं लग्न होईल आणि त्या सासरी निघून जाईल. श्री हरी श्री श्री पंत पाल्या. पंत अहो कसला विचार करत आहात? नरहर पंत एक गोष्ट विचारू तुम्हाला. विचारा ना. तुमच्या सद्गुणी मुलीला सरंजाम्यांच्या घरात जर धाकटी सून म्हणून मागणी घातली तर तुमची काय हरकत आहे? काय सरंजाम्यांच्या घराण्यात माझी मुलगी सून? पंत काय थट्टा करतो वे गरीबाची? थट्टा नाही, खरोखरच बोलतोय. पण आमचं या 18 विश्व दारी मी काय हुंडा देणार, काय मानपान करणार? बरं तो विचार करूनच ते बोलतोय. हुंड्याच्या खर्चाची तुम्ही मुळीच काळजी करू नका. तुम्ही फक्त नारळ आणि मुलगी द्यायची. म्हणजे अहो मी स्वप्नाचा एका जागा आहे. मी असं करतो, घरी जातो, बोलणी करतो, मुलाला मुलगी पसंत पडली की झालं असं समजा. बर मी आता लवकर घेतो परत. आपली पिशवी ही लिंबा आणि मोसंबी असू देत. बरोबर प्रवासात ताण लागली किंवा पुन्हा पित्ताचा त्रास व्हायला लागला तर उपयोगी पडतील आपल्या. परिचय नसताना सुद्धा घरच्यासारखा पाहुणचार केला मुली. धन्यवाद. बरं नरहर पंत येतो. काय म्हणता पंत, नारायणचं लग्न एका मामुली कीर्तनकाराच्या मुलीशी? आणि हा कीर्तनकार हुंडा काय देणार? माझ्या वडिलांनी 10,000 दिले होते. आणि माझ्या बाबांच्या कडून मोजून 15,000 रुपये घेतले होते. लग्नाच्या दिवशी रात्री तो कीर्तनकार कदाचित फुकट कीर्तन करणार. नारायणराव तुमचं काय मत आहे? मला तुमचं आश्चर्य वाटतं पंत. अहो जिथं घराणं नाही, पैसा नाही, तिथं तुम्ही शब्द टाकलातच का? असं भाळण्याजोगं आहे काय त्या मुलीत? त्या मुलीचे सद्गुण, तिची शालीनता, तिचं तेज, साक्षात लक्ष्मी वाटली मला. लक्ष्मी? कीर्तनकाराची मुलगी लक्ष्मी? माझा ऐका, आपलं घराणं कितीही मोठं असलं तरी आपल्या घरची सांपत्तिक स्थितीची भगदाड सगळ्या पंचक्रोशीत माहिती झालेली आहे. आपल्या घरात कोणी मुलगी द्यायला तयार नाही याचा विचार केलात का? पंत अशा 56 मुली आणेन मी मनात आणलं. त्या 56 पैकीची पहिली समजा. तिला फक्त एकदा पहा, नाही पसंत पडली तर दुसरी मुलगी पाहता येईल. ठीक आहे, पंत म्हणतायत तर पाहून घेऊ एकदा मुलीला. काय ग? मी येणार नाही. तुम्ही आणि भाऊजी जा आणि तिला बघा. तिला बघा, तिच्या बापाला बघा, तिचं घर बघा. तिथे टाळ बघा, मृदुंग बघा, वीणा बघा आणि बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल.
मुलगी वसंतरा ही घर को आवश्यक मुलाकी मुलगी कबड़े आने श्री जानते गोपाल कृष्ण बाण मन पव एक गाण
या 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 नमस्कार नमस्कार या या आपल्या सारख्या मोठ्या मंडळींचं आगमन माझ्या सारख्या गरीब ब्राह्मणाच्या घरी झालं धन्य झालो मी आता एकदा मुलगी दाखवण्याचा कार्यक्रम लवकर उरका म्हणजे आम्ही धन्य होऊ आपण हे बाबूराव यांचे मेहुणे हे सदाशिवराव सरंजामे थोरले मालक नमस्कार आणि हेच ते नारायणराव धाकटे मालक नमस्कार असं काय नमस्कार आपण बघा मी आलोच श्री हरी श्री हरी श्री हरी आलीगिरी 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 नारायणराव बघून घ्या तुमची सासूरवाडी काय ऐश्वर आहे काय वैभव आहे काय श्रीमंती आहे बाबूराव नाही नाही तुमची चूक नाहीये पंत अहो तुम्ही पिढी जात कारकून तेव्हा तुमच्या पाहण्यात असा एखादा कीर्तनकार बाबूराव आपण काही म्हणालात कोण मी हा हा मी म्हणालो मगाशी कीर्तन याद करत होत्या ना हो वा वा छान उद्या लग्न होऊन नवऱ्याची नोकरी सुटली तरी बेकारीचा त्रास नाही या टाळ कुठून पैसे मिळवतील आणि नवऱ्याचा संसार भागवतील नवऱ्याच्या पडत्या काळात संसाराला हातभार लावला आणि घर सावरलं तर त्या स्त्रीचं काही चुकलं का नाही म्हणजे तस मुलीला आणखी काही विचारायचं का नाही मुली तू जाऊ शकते चला पण आधी गजाननाचं दर्शन घे ठीक आहे मी आलो होता पंत मुलगी पाहण्याचा समारंभ झाला आता त्या मुलीच्या हातावर 10-5 रुपये द्या आणि निघा म्हणजे त्या बिचाऱ्यांचा चहा पाण्याचा खर्च तरी निघेल म्हणजे मुलगी पसंत नाही तर दादा एक सांगू लहान तोंडी मोठा घास घेतला असं नाही ना म्हणणार नाही नाही बोल ना मला मुलगी पसंत काय म्हणतोस खरंच म्हणतो अगदी मनापासून सांगतो ठीक आहे तू म्हणतोस तर मी मान्यता देतो पंत आजच साखरपुड्यावर पण ठीक जशी गजाननाची दादा तो गजानन त्यांचा आहे आपला नाही तो त्यांचंच भलं करेल हा गजानन सगळ्यांचंच भलं करेल चला मुली कुंकू लावून पंत शास्त्रीमाला भेटून आणि बुवांशी चर्चा करून चांगला मुहूर्त ठरला आणि पुढच्या तयारीला बाई पाहिलाच पायगुण ग्रह प्रवेशात हिंस कोसळली पांढऱ्या पायाची
रागावलीस नाही तुझं लक्ष्मी नाव बदलून अन्नपूर्णा ठेवलं म्हणून रागवायचं कशाला त्यात का बो बढती मिळाल्यावर बढती हो ना माझं नाव दोन अक्षरी होत ते चार अक्षरी झालं असं होय नाही बढती वगैरे काही नाही कारण मी तुला फक्त अनु म्हणणार आहे म्हणून तू मला काय म्हणशील ग ईशा म्हणजे काय ईशा आहे काय माझं नाव ईशा पुन्हा ते घे ना माझं नाव एक तास आणि साधन या सुरेख उखाड्यात मस्त
मी वाड्यात आली आणि भिंत कोसळते हीच काय वय प्रियात तुमचा काय दोष आज 12 वर्ष झाले वाड्याची दुरुस्ती नाही की शेण सारवण नाही की लिपणं नाही न पडाला तो काय ताजमहाल दिल्लीचा ताजमहाल दिल्लीचा नाही मग आग्र्याचा कोणी लेखाने पाहिलंय अशा मर्द सांगितलं वाड्याची दुरुस्ती करा दुरुस्ती करा पण आमचा ऐकतो कोण मी हा विचारत होते तुम्ही कशाला मी आहे बघा पण त्यात काय झालं तू झाडू मारून घे मी विचारत काम करायला काय हरकत आहे तुम्ही कशाला अरे असू दे मी ठेवलं म्हणून काय बिघडत तू झाडू मारून घे काय करावं आई बाई इकडे इकडे या काय ग ते बघा अति होता पाख्या त्याचा झाला पाख्या पण मूळ स्वभाव ताई ना बाजी कोण रे ही नवीन मोलकरी नांडी तू होय तू माहेरी कोणी कसे ना पण इथं सरंजामेची सून आहे असली हलकी सलकी कामं गडी माणसानेच करायची असतात पण आपल्याच घरची कामं आपण केली तर काही बिघडेल का उपदेश करायला हे कीर्तन हवे झालीच आहेस या घरची तर या घराण्याचे रीतिरिवाज शिक जरा तर काय आमची जाऊ आहे म्हणून सांगायला सुद्धा लाज वाटते आम्हाला चल अगं काय चाललंय तुझं कोणी कोण नाही बरं तुला एक आनंदाची बातमी सांगायची काय आपल्याला दोघांनाच कुलदैवतेच्या दर्शनाला जायचंय दागिने परत करायची मुदत संपून गेली आता कधी परत करता येते नाही अरे हे काय नारायणराव आले नारायण नारायण तू इकडे आणू तू आज अनु अग मला तुझी माळ आणि जोंधळी पो देतेस का मलाही तशीच करून घ्यायची आहे हो देते की जमली असेल बैठ हे काय तुझा साज अगदीच वळलेला दिसतोय जरा देतेस का काढून साफ करून आणूया हो देते ना बाई हे सगळेच दागिने राहू देत तुमच्याकडे मी लागतील तेव्हा मागून घ्या बर मिळाले का सगळे दागिने हो छान 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 मी म्हंटल एखादा हरवतो का काय मोकळ्या हवेत तरुणांना बंधन राहत नाही म्हणून म्हणतो बाई माझं माहेर गरीब आहे
याची जाणीव आहे मला. दाग दागिन्याचा शोक नाही. आपण दिले नसते तर घातलेही नसते. पण मी दागिने चोरे किंवा हरवे असं का वाटलं तुम्हाला? नाही तसं नाही, पण अशा अडखळता का बाई? साफ साफ सांगा, दागिने आपले होते सोनारा करून भाड्याने आणले होते आणि ते भाडं भागवण्यासाठी भांडे विकायला चालले आहे. सांगितलंय तुम्ही. दागिने भाड्याने आणले होते मग काय करणार? चांगल्या घरची मूर्ती बघितली असती तर मिळाला असता हुंडा केली असती दागिने. पण ही अवदत आठवली मग करणार काय? तुमचा कोंबडा हरला 150 रुपये आम्ही तुम्हाला द्यायचे. आम्हाला द्यायचे बर. आणि आमचा कोंबडा हरला तर 160. वा 10 चार. कलवटीला पैसे आहेत ना? पलवान सरंजाम्याशी पैशाची कुस्ती खेळू नका. आता या मैदानात चला. या मैदानात गोपाळगावनी पैसे मागितले आहेत. कशाला? कोंबड्याच्या झुंजीत शर्यत लावली होती, हरले. शर्यत किती रुपयाची होती? होती तशी 250, पण मी 160च तोडलंय सगळं. पंत पैसे दे. पैसे काल दागिने विकलेत ना, त्यातले पैसे दे. ठीक आहे 160 हा फक्त आणतो. खंडू कुठे चाललास? गिरणी चालू दळण दळण. बघू पिशवीत काय आहे? तांदूळ मोदका साठी. ती पिशवी नाही. पिशवी इकडे आण. पिशवी आण म्हणते ना. तुपाची बरणी. मनुका केशव हे सारं दळायला चाललंय का? हू काय हे सारं आत नेऊन ठेव. खंडो नाही म्हणते ना. खंडो ही पिशवी. काय धाकट्या मार्केटिंग घरात सांगायच्या आधीच आपण कांगावा करायचा असं. चल काय तुमच्या जाऊ बाई, आम्हाला वाटत तसं बोलतात. हो आमच्या जे नेहमी भांडतात भांडतात. काय भांडले रे? मी तुम्ही धान्य चोरून येत होता ते घरात ठेव म्हटलं. येत ना काय रे पंड्या? हा थोडेसे तांदूळ येत होता तळायला. मोजका साठी सांगितलंय. अस मग तांदळ बरोबर ती तुपाची बळणी लोका केशर हे सुद्धा दळायलाच येत होताच वाटत. हे स्वयंपाकड्या चोरी करून वर कांगावा करतोस? चल चालता आमचा 6 महिन्याचा पगार आताच्या आता तुटा करा. आम्ही चाललो. हो आताच्या सांगितलंय. 6 महिन्याचा पगार. अरे काय गडबडे दादा? तिथे किल्ल्यात त्यांचा पगार त्यांच्या तोंडावर फेकतो.
असतील तर उभा करावा. चुप, तुम्ही इथे थांबा. एका तासात जात पैसे आणून येतो तुमचे. शिजोरी घेऊन कुठे चाललास? विकून टाकतो म्हणजे स्वयंपाकांचा पगारही भागेल आणि मलाही खर्चाला पैसे होतील. काय तिजोरी विकायची? नाहीतर या रिकाम्या तिजोरीचा उपयोग काय? चला रे. आचारी गेले आता स्वयंपाक कोण करणार? का आपण करूया? मुळीच नाही, आम्ही मुळीच स्वयंपाक करणार नाही. तू एकटीच कर. आपल्या घरचा स्वयंपाक आपणच केला तर बरं नाही का होणार? त्या आचाऱ्यांच्या चोरीमुळं नासधुसीमुळं जे काही नुकसान होत ते वाचल्याने आपलाच नाही का फायदा होणार? मग त्याच्यापेक्षा खानावळीच घडलं खूप फायदा होईल. अन्नपूर्णा नारायण खानावळ. जाऊ बाई, त्यांचं नाव कशाला घेता? का त्यांनी सांगितलं ना तुला या घरात? आधी नको म्हणत असताना कोणत्या पायाची मेली? शेतं गेली, दागिने गेले, भांडी कुंडी गेली, आचारी सुद्धा गेले आणि आता तिजोरी गेली. आम्हाला घराबाहेर घालो सुटली. माहेरचं नाव लक्ष्मी आणि पैशाच्या नावानं ठणठणार. सासरचं नाव अन्नपूर्णा आणि अन्नाचा सत्यानाश. आवळ्या बरोबर गेला घेते घेते पण मोठमोठे तास. हा 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 मुकुंदा. अरे किती उंच चढलायस तू? उतर बघू आधी. उतरत नाही एवढी आवळ्यात. अरे नको आवळ वगैरे काही नको, तू आधी उतर. एवढं एवढंच बस. काही दिसत घाबर मला थोडासा ताप. त्याचं काही येईन हे बरं वाटत मोठं असतो. कशी आहे आता तब्येत? दूर हो, तुझी सावली सुद्धा पडायला नको याच्यावर. भाऊजी, त्याला जर बरं वाटावं असं वाटत असेल तर बाई म्हणतात तसंच होऊ दे. इतरांची दृष्टी पडायला नको इथं. एवढे आवळी चिंता खाण्याची इच्छा झाली होती तर दोन आणि ते विकत घेऊन द्यायचे होते. तिला पाहिलंस तुझ्यामुळे मला आज मान खाली घालावे लागले. मला वाटलं नव्हतं तू असं वागशील. म्हणजे तुम्ही सुद्धा असंच? काही एक बोलू नकोस. आवळे आवळे आवळे, खबरदार पुन्हा आवळ्याला स्पर्श केला. माझी शपथ आहे. शपथ घालून मला दोषी ठरव. ठीक आहे, तुम्हाला माझी कसोटीच पाहिजे असेल तर मीही निक्षून सांगते. तोपर्यंत मुकुंदा बरा होणार नाही, स्वतःच्या पायाने चालू लागणार नाही, तोपर्यंत मी अन्न ग्रहण करणार नाही. पाणी हवं का? तारा साहेब,
डॉक्टरने इंजेक्शन आणि औषध लिहून दिले, त्यांची फी आणि हे सगळं मिळून 100 रुपये दिले. पण आता काय करायचं? अशा रात्री सोनारांना नक्की पैसे दिले असते, पण तोही बाहेर गावी गेला. मग आता काय होणार हो? कुणास ठाऊक. अशा रात्री सोनारांना नक्की पैसे दिले असते, पण तो बाहेर गावी गेला. कोण तुम्ही? या ना. मुकुंद झाडावरून पडला, घरात औषध आणि पैसे नाही. तुम्ही काही मदत करू शकाल? अहो, सोनार बाहेर गावी गेले, फक्त 100 रुपयाची गरज होती. पण त्यांच्या गरजेचा कसा व्यवहार करू? काही तारण आणले का? तारण नाही. मग कसं बरं देता येईल मला पैसे? काही दाद आणला असता तर कशी तरी समजत घातली असती मी यांची. बाई, तुम्हाला गहाण वस्तू हवी असती तर ही एवढी आहे माझ्याकडे. बाजारात विकायला गेला तर याचं काही मोल नाही, पण एक सवाष्ट म्हणून तुम्ही याची किंमत सांगू शकाल. माझ्या मुकुंदाचे प्राण वाचव, मी तुम्हाला वचन देते. तुमचं तेल जोपर्यंत मी फेडणार नाही तोपर्यंत मी हातात चुडा भरणार नाही. नाही म्हणू नका. कधी ना कधी नशिबाचे फारसे अनुकूल पडतील. ओरडू नका खेळा. चला 1000 वर आलो. हे माझे 2000. हे माझे 3000 वर आलोय. 3000. हा चला. थांबा गोपाळराव, डाव 5000 वर आलेला आहे. मग तारणाशिवाय डाव सुटणार नाही. तारण कशाला? विश्वास नाही का माझ्यावर का? काय बाबूराव? सर काय मग आता एवढा मोठा भरलेला वाडा आणि गाव सोडून गोपाळराव कुठे जाणार आहेत का? तेच म्हणतोय मी, वाडा लिहून दे कागदावर अगोदर आणि मग या मैदानात. पण ठीक आहे कागद घ्या. घ्या बाबूराव कागद. सामायिक आहे आपल्याला लोक ते. तुम्ही घ्या कागद. की कागद नाहीतर तो कागद होणार आहे. तरी बरं, ही बिचारी बायका पोर आणि जुगारा बाबरा आहे. तरी कुठ तिथं तिथं आला घाबरतायत बिचारे. नारायण जा गोपाळला घेऊन ये. त्याला सांग तू आमचा धाकटा भाऊ आहेस, तुझी हार ती आमची हार. पैलवानाला सांग उद्या रितसर कागद करून देऊ. पैलवान जी हा वाड्याचा रितसर गहाण कागद केला. बघा. बघायचा काय त्यात? तुम्ही केलाय म्हटलं तो खराच असायचा. बर येऊ. पहलवान या कागदावर आमची हरकत आहे. बघ गावात राहायचं असेल तर आमच्या सर्वांच्या साथीनं राहा. अरे वा, आम्ही सर्वजण कोर्टात जाणार आहोत. बर मग जे काय मिळेल ते सर्वांनी रिसर वाटून घेण्यात आहे. आहे कबूल? बर बर आहे कबूल. चला.
पाण्याचा निलाव होणार आहे. ज्याला कुणी भाग घ्यायचा असेल त्यांनी येत्या शनिवारी वाड्यात यावं. या वाड्याचा सरकारी सवाल 15,000 रुपये, 15,000 रुपये, 1,000 रुपये, 1,000 रुपये, 1,000 रुपये, 3,000 रुपये, 3,000 रुपये, बाबूराव जगलो वाचलो तो तुमचे पैसे आम्ही परत करू व्याजात सुद्धा आणि आमचे असले तरी. क्षमा करा,
मला यायला खूप उशीर झाला. तीन तपश्या घराची सेवा केली, त्या घराची अब्रू जाणार अशी दमडी ऐकली आणि तसाच मी गावी गेली. आणि माझे शेताचे दोन लहान तुकडे होते ते विकले आणि हे पैसे आणले. घ्या, आपलेच आहेत असं समजा. तुम्ही शेत विकले सत्कार्यासाठी? घे मुरी घे. माझा लाडू खा ना. आणि मला बर्फी दिलेली, मी मुद्दाम तुझ्यासाठी आणली. खा ना. खा. थांब, तिने सांची वेळ आहे, दिवा लावल्याशिवाय काही खाऊ नये. Thank you.
अहो अहो उठा ना उठा काय काम आहे अहो उठा आज दसरा आहे दसरा अहो हे काय दसऱ्याचं सोनं लुटाव म्हणतो पण मग कर्तव्य केव्हा करायचं असत प्रेम संपलं की कर्तव्य प्रेम संपलं की संसारही संपला प्रेम शेवटपर्यंत राहिलं पाहिजे म्हणून प्रेम आणि कर्तव्य ह्याची संसार सांगड घालायची असते उठा बघ उठा 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 उठतो उठतो माझे काय काल इतकं वाटेल मी पंतांना विचारलंय आपल्या वाट्याचं एकच मारण शिल्लक राहिलंय म्हणे तिथे जाऊन आपण आजच्या दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर कामाला सुरुवात करूया अगं पण त्यानं काय होणार आहे सुरुवात होणार आहे शुभ गोष्टी मग चालणार ना तशी राणी साहेबांची आज्ञा हे काय जाऊ आणि बरं का अरे लांडी भाऊजींना पण विचार अनु हे आपलं माळरान चला आपण कामाला सुरुवात करूया
या भाताला अमृताची चव आहे. दादा हा काहीतरी वेगळा दगड दिसतो, पण त्यांना सांगण्याची परीक्षा केली पाहिजे. दादा माझे एकूण 30 रुपये मिळाले आणि त्याचा मी सामान आणले. वहिनी अगं देर हो दे, आधी कधी शिजव. आज दिवाळी सकाळपासून मुलांनी काही खाल्लं नाही. हो ना. अरे काही पैसे उरले की नाही? हो 1 रुपया ना. छान, मग याच्या मुलांना फटाके नाही आणायचे. दादा काही करा, निदान 1 रुपया तरी परत आणा असं आम्ही सांगितलं होतं. हो कशाला? आज लक्ष्मीपूजन आहे, लक्ष्मीपूजनाला काहीतरी हवं होतं म्हणून. तुम्ही तिघं मिळून लक्ष्मीची पूजा करा. दादासाहेब अत्यंत आनंदाची बातमी, परीक्षेसाठी नेलेले हे दगड मॅंगनीज धातूचे आहेत असं रिपोर्ट आहे. काय म्हणता? मॅंगनीज? होय मॅंगनीज, सोन्याहून मौल्यवान. मॅंगनीजचा साठा म्हणजे कुबेराचं भांडार, रुपयाची टांगसा. ही सारी लक्ष्मीची कृपा. आमुचे आम्ही
घडविले दैवामुते आम्ही घडविले आपले पैसे व्याजाचा आहे माझी वस्तू परत देता ना होय होय या आपल्या बांगड्या या माझ्या बांगड्यात तर काचेच्या होत्या पण हे सोनारांचं घर आहे इथून काचेच्या बांगड्या बाहेर जात नाही घ्या बाई पण पैसे ते आम्ही तुमच्या मालकांच्या कडून घ्या घ्या ना घ्या घ्या बाई मी आपला शब्द मोडत नाही एखाद्या कासाराला बोलवा आणि आपल्या हाताने सुडा भरा माझा नाही तर दिलेल्या वचनात मुक्त होणार नाही बस चला पता है तुला आवड़े हाथ लाव नको अरे के शपथ सुटली माझी हे आवड़े आणि या चिंचा आपण दोन्ही पैकी एकच घ्या नाहीतर दोन्ही घेशील आणि पहिल्याच कपेला जोड्याचा त्रास व्हायचा मला आधी सांग तुला मुलगा हवा की मुलगी हे बेस झालं बघा वहिनी साहेब थकलं धनी आता आमच्या खटल्याचा निकाल कावा लागतो कुणाला ठोक नाही तर आमचा वंश वाढण्यासाठी पाटलीनेऐवजी मलाच ओळखायची पाळी आहे आम्ही दोघी जावा असताना एवढं मोठं गुपित आधी नवऱ्याला सांगते आधी घरात तुझी दृष्ट काढणार आहोत आम्ही दोघी आपण बहिणी दृष्ट काढण्यासाठी येणार आहे भाऊजी तुम्ही मध्ये बोलू नका इथे तुमचा काही संबंध नाही आजपासून ही आमच्या ताब्यात आहे हो ना थांब इडा पिडा टळो आणि अमंगळ पळो दादासाहेब कोण बाबूरा दादासाहेब दादासाहेब माझा अपराध मला कबूल आहे माझ्या बापाची मला सजा मिळाली तुम्ही क्षमा केल्याखेरीज हे पाय मी सोडणार नाही दादासाहेब उठा बाबूराव तुम्हाला पश्चाताप झाला ना त्यात सारं काही आहे बाबूराव हो काही झालं तरी आपलं रक्ताचं नातं आहे काय पार्वती यानं पुन्हा इथं राहावं असं मला नाही वाटत ताई 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 माझ्यावर दया कर मला पश्चाताप झालाय तुला राहायचं असेल तर हिची परवानगी घे आणि मग राहा बाई ते तुमचे भाऊ आहेत घराला घर पण आलंय तुझ्यामुळे ह्याला जाऊ दिलंस तू आता ठेवून घ्यायचं असेल तर तूच ठेवून घे माझ चुकलं मी कबूल करतो उठा बाबूरा उठा जाऊ बहिणी कारण नसताना मला मोठेपणा दिलाय भाव बहिणीची ताटातूट मी करणार नाही राहा तुम्ही मात्र एक लक्षात ठेवा तुम्ही आपला मोठेपणा विसरू नका लक्ष्मी अग लक्ष्मी हा बाबासाहेब लक्ष्मीला माहेरी न्यायला आलोय हो न्यायला आलो हे खरं
पर आज राहायला आलो असं म्हणा. तसं कसं होईल? पहिला नातू झाला म्हणजे मग आजोबाचा मुक्काम इथं. वय वय हे मी विसरलोच होत. लवकर ये. खरं म्हणजे आम्ही इथं असताना बाळण पडायला याची काही गरज आहे का? तिथं सगळं परत पाहिजे तर काय? असं का म्हणता? तिची आत्या येणार आहे बाळणपणाला. सांभाळून हा. मी सांगितलं त्याप्रमाणे करायचं. सदाशिवरावांचा हात बघायचा. भूतकाळ मी सांगितलाय तसा आणि भविष्यकाळ तुमच्या मेवण्याने सांगितल्याप्रमाणे चांगला होणार अशी सांगायचा. काय गोष्ट आहे वा. आणि दक्षिणा? अरे 400-500 रुपये सहज मिळून जाते. 400-500? भाळ चलो भाळ चलो. निम्मे तुमचे निम्मे माझे. निम्मे तुमचे का? नको. नाही नाही पाहिजे पाहिजे. मग तो वाडा. दादा साहेब आओ. सदाशिवराव या 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 या. मला सदाशिवरावांना भेटायचे. आम्ही सदाशिवराव. आपण सदाशिवराव? होय. भाळ चलो भाळ चलो. आपण कोण? मी सखांड पंडित हस्त सामुद्रिक महाज्योतिषी काशीराम रामेश्वरन. मद्रासहून मुंबईला चालले होते. आपली गाठ घ्यावी म्हणून थांबले. आपली हात पाहावी म्हणतो. असं बसा बसा बसा. दाखवते दाखवते. आपण बसावे वर बसावे. इजवाना पुढे आम्ही खालीच बसते. मग धनिका पुढे आम्ही खालीच बसते. बसा बसा बघू तुमची हात. अयो यो भाळ चलू भाळ चलू. अशी हात मी दोनच पाहिली. एक दानशूर कर्णाचा आणि दुसरी माझा. हौदो हौदो हौदो. बरोबर बरोबर. 6 महिन्यापूर्वी तुमची भाग्यरेषा तुटली होती. खरंय खरंय. गवत कापताना कापलं होतं. हौदो हौदो. काय झालं? तुम्हाला फार वाईट परिस्थिती आली. तुम्ही मरत होती. एका माणसामुळे तुम्ही वाचली. कोणत्या? त्या माणसाचे नाव बापूर. हौदो हौदो. त्या माणसाला तुम्ही कधी सोडू नका. त्याच्यामुळे तुमचा भाग्योदय होणार आहे. तुम्ही करोडोपती होणार. असं नाही सोडणार नाही सोडणार. येऊ दे त्याला बांधूनच ठेवतो. चांगली बांधून ठेवा. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगते. तिकडे फडकायत असत. नाही स्वयंपाक करत असत. आमची दक्षिणा. दक्षिणा तू मला रुपया दे. रुपया दे म्हणतो. मी नीट असलं. दे म्हणजे ती बघ तुझा. खरं म्हणजे तुझी धनरशात तुटली आहे. आज तुला 500 रुपये मिळणार होत वैकीने. पण आता येईल ना तो उठतो का? नाही जाम उघड्यानं. माझे रुपया रुपया गेला तिला जाणं. उठ उठ म्हणतो ना. आहे साहेब मग कपडे काढून घे. जाते जाते जाते. हो गोपाळ या या या. तुमचा लकी हात या पानाला लावा. मगापासून एक सारखा डाव हरतोय. या नको. अरे नको काय यात काही पाप नाही. अशिवाय तुमची धाकटी भावजय रागवणार नाही. या मी माझ्या बायकोला भेटते तिला भेटू की काय? हा हात लावला. आता नुसती चाल बघा. कामाच्या ठिकाणी बरं नाही. हा अरे वा खबरदार पुन्हा पत्त्याला हात लावला तर चला उठा इथून. एका कारकुंड्याने मालकाचा अपमान करावा आणि तुम्ही मजुरासमोर असे दिवस आले झाले. अरे अरे गोपाळराव तुम्ही श्रीमंत झालात पण पूर्वीचा सगळा रुबाब गमावून बसता. म्हणजे काय पंतांना मी भीतो असं वाटलं की काय तुम्हाला? नाही ते पाहिलं मी. फिराव द्या चला बसा खेळायला. आपण दोघे खेळूया. नको नको. अरे उगीच आपापसात लढत कशाला? एक तर तुम्ही जिंकणार नाही तर मी जिंकणार. आपण दोघे जिंकू असा काहीतरी मार्ग. दोघे जिंकू म्हणजे? हाय 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 हाय. पाहिलात हा एकच धंदा असा आहे की तासाभरात 10,000 रुपये मिळवून देतो. घोडं 100 मैल वेगानं पळत असतं. आपलं नशीब त्याच्या पुढं पळत असतं. बघा 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 बघा. हा हा. आणि तुमचं नशीब तरी काय जोरावर आहे हो. परवाच्याच दिवशी रेस आहे. म्हणता? हा बाबरो
संध्याकाळी भेटतो तुम्हाला. या 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 बसा बसा बसा. काय काम करल्यास? मी तालुक्याला एक कलर स्थापन करणार आहोत. कॅरम पासून क्रिकेट पर्यंत सर्व खेळ ठेवणार आहोत आणि आपलंच नाव त्या क्लबला देण्याचं ठरवलं आहे आम्ही. सदाशिव सोशल क्लब. रावसाहेब भडभुंजे आपलं नाव लावण्यासाठी 2000 रुपये द्यायला तयार झाले होते पण आम्ही म्हटलं ना. नाही, आम्ही आपलं ठरवलं आहे की आपलंच नाव त्या क्लबला द्यायचं. सदाशिव सोशल क्लब. पंत त्यांना 3000 रुपये. जरा बाजूला आलो. काम झालं. तिजोरीत पैसे कमी आहेत आणि अजून मजुरांचा पगार करायचा आहे. पण काल गोपाळनं मजुरांचा पगार करतो पण रक्कम दिली ना. हो, पण त्यांनी मजुरांचा पगार न करता ती रक्कम घेऊन ते मुंबईला गेले. और रेस मध्ये तुम्ही 5000 रुपये हरलात ही गोष्ट दादासाहेबांजवळ बोलू नका. मी गोपाळला विचारतो, तो पण शिल्लक किती दिपा. ठीक आहे गोपाळ. काल 5000 रुपये दिले त्याचं काय केलं? अजून हिशोब कुठं तयार आहे? हो, सध्या माझ्या नावावर मांडून ठेवा. पंत किती शिल्लक आहे? 3000 आहे. मग देऊन टाका त्या मंडळीला. पण मजुरांचा पगार? पंत मालक मी आहे, मजुरांना कसं सांभाळायचं ते मी बघतो. ठीक आहे. सकाळ लवकर सुरू करा. वाडीकर जरा लक्ष द्या, कामं नीट करत नाही. संध्याकाळ आपण सगळं आवरायला हवं. किती वेळ नारायणराव या प्रेमपत्राची आता किती वेळा पारायण करणार आहे? अहो दुसऱ्यांदाच वाचतोय. अनु गेल्यापासून जरा सुधारस वाटतं. होय, मग असं करा, तिच्या माहेरी जा आणि तिच्या बापाचं कीर्तन ऐका. अहो कीर्तन ऐकायला मी काय अजून म्हातारा नाही झालो. मग अस्सल गाणं गाणाऱ्या बायाही अजून म्हाताऱ्या झाल्या नाही. काय म्हणा नारायणराव, तुमचं लग्न झालं आणि तुमच्यातला कलावंत गेला. बाकी आता तुम्ही आपल्या बायकोलाच भीत असलात तर मग गोष्ट वेगळी आहे. अहो त्यात बायकोला काय भ्यायचंय? पण असं मग आज रात्रीच आपण जाऊ. अहो गाणं ऐकायला चला. राधेच्या जागी अनुचा चेहरा दिसतोय. काय म्हणताय? काय या नायकिणीच्या जागी तुम्हाला अनुचा चेहरा दिसायला लागला? हे घ्या. अहो हे घेतलं म्हणजे अनुच्या जागी सुद्धा तुम्हाला राधेचा चेहरा दिसायला लागेल. राधे तळकार सुरू. अग ही रात्र तुझी आहे, हा कृष्ण तुझा आहे, आम्ही काय.
तुम्ही उपदेश करून सगळ्यांना सुधारलं, मला सुधारायचं की तुम्ही अजून मनावर घेतले, पण तर मला काहीतरी काम द्या, हे फुकटचं खाणं आता टोचायला लागलंय. काय काम करताय? काय करतो, झाडू मारतो. नाही नाही नाही, तुम्हाला मी चांगलं काम देतो, तुम्ही शिंदे इंजिनियरांच्या हाताखाली काम करा. हो बरोबर, पण तर हे दोन ओळी एवढं लिहून द्या. हॅलो हॅलो, दासोपंत हरी परवे, दासोपंत हरी परवे. दासोपंत हरी परवे, दासोपंत हरी परवे, दासोपंत हरी परवे. पंत, पंत ही सही तुमचीच ना? हो माझीच आहे. मग मजकुरी तुमचाच असला पाहिजे. वाचा वाचा हे. नाही तुम्हीच वाचून दाखवा, पुरावा नष्ट व्हायला नको. पुरावा? कसला पुरावा? तुमच्या ढोंगीपणाचा. तुम्ही मुकादमाला घेता, तुमचा पगार वाढ होत असे तर संप पुकार. त्याशिवाय उर्मट मालकाची मस्ती उतरणार नाही. गेल्या महिन्याचा हप्ता मिळाला तुमचा, दासोपंत हरी परवे. काय काय काय, तुम्ही बाबरांना पण पत्र लिहिता हे तिघेही भाऊ मूर्ख आहेत. तुम्ही मला साथ द्याल तर आपण दोघेही लक्षाधीश बनू. तुमचा दासोपंत हरी परवे. पापंत. नाही नाही, हे खोट आहे. खोट आहे. काय खोट आहे? तुम्ही मला चक्क लिहितात की तुमच्या बायको मला दिवस चांगले आले तर आपला हिस्सा बिन तिकट मागून घ्या. मी तुमच्या पाठीशी आहे. तुमचा दासोपंत हरी परवे. हा नाही नाही, हे सगळं खोट आहे. काय ते पंत, हे सगळं या निचाचं कारस्थान. पंत, कोणाला निच म्हणता? भाऊरा माझे सख्य मेव नाहीत, तुमच्या सख्य उपरे नाहीत. उपरा? तीन पिढ्या या घराची सेवा करून मी उपरा? हो, तुम्ही उपरे. तुम्ही आम्हा भावंडात वितुष्ट आणण्याचा प्रयत्न करतात. सरंजामे घराण्याची धुलदान करून स्वतःचे खिसे भरण्याचा डाव आहे तुमचा. आजपासून तुमच्या नोकरीची गरज नाही आम्हाला. असं बोलू नका, मला नोकरीतून कमी करू नका. तुम्ही म्हणता असलं करण्याचा विचार सुद्धा माझ्या मनाला कधी शिकला. मी अगदी निर्दोष आहे, आयुष्यभर नेकीने जगलो. आता म्हातारपणी मला माणसात रोटवू नका. मला पगार नाही दिला तरी चालेल, पण या वास्तूची सेवा करू द्या मला. आता शक्य नाही. नारायण, मी तुमच्या पुढे पडतो. उपायला सगळ्याला का? तुझ्यासारख्या अप्रामाणिक माणसाला थरा मिळायचा. मी अप्रामाणिक? मी अप्रामाणिक? तू अप्रामाणिक
तू नीच आहे, खाल्ल्या घरचे फारसे भोजणार आहे. तुला हे एकत्र कुटुंब उद्ध्वस्त करायचंय आणि स्वतःची तुमडी भरायची. पण बाबूराव, तू हे चांगलं करत नाही, चांगलं करत नाहीस. एक दिवस तुझ्या पापाचा घरा पडेल आणि परमेश्वराजवळ तुला याचा साप द्यावा लागेल. जेड काही पैसे असले तर दे ना. पहिला हिशोब दिल्याशिवाय दादा पैसेच द्यायला तयार नाही. अरे माझी 30 पंचायत झाली, काही करावे सुचत नाही मला. का हो, तुम्ही तिघे एसटीचे मालक आहात ना, माशी चोरी का? जाणे ह्या पैसे मागून तुमच्या भित्री पडाने मला बाईंच वाटते ते बोलणं ऐकून घ्यावं लागतं. ठीक आहे, चला. दादा मला 2000 रुपये हवे. हो, मला सुद्धा 1000 रुपये पाहिजे. 1000 रुपये कशाला? रेस खेळायला, रेस खेळायला लाज नाही वाटत? आणि तुला त्या नायकडीच्या उरावर? दादा माझ्या खासगी गोष्टी तुम्ही लक्ष घातलंच पाहिजे असं नाही. खासगी साऱ्या पंचकोशी ठरायचे. तुम्ही पैसे देताय ना? पैसे कुठले देऊ? तुमच्या उधळपट्टीनं कुबेर स्वाभिक लागायची. बस करा, आमचा खर्च तुमच्या डोळ्यावर येतो आणि तुमचा अनावाद दान धर्म चालतो. ते परवाच कुठल्या शकलला तुम्ही 3000 रुपये दान दिले. दान धर्म करणारे रेस वेशात दारू यावर पैसे उधळणं एकच वाटतं माझ्या दृष्टीने. सगळं एकच, पैसे द्या. पोस्टमन काय रे बाबा? सौभाग्यवती लक्ष्मी बाळंत झाली, मुलगा झाला, बाळ बाळंतीण खुशाल आहे. आपण सगळ्यांनी ठरल्याप्रमाणे पुढल्या गुरुवारी बारशासाठी यावे, कळावे आपला नरहरी वाईकर. झाला ना बारशाचा सर्व कार्यक्रम व्यवस्थित? हो ना. आणि नाव काय ठेवलं गुलाबाच? संजय. संजय म्हणजे संजय नारायण स्वरण जावे. पण पाहिलं लक्ष्मी, अगं तुझ्या सासरच कसं कुणी आलं नाही अजून? मला सुद्धा सकाळपासून तीच बरोबर लागून राहील. अगं बाई, आम्ही वाटतं सगळे तांग्याचे पैसे 1 रुपया. कोण पंच काय बाबा? तांग्याचे पैसे 1 रुपया द्या. हा जी पंच, काय हो तुमची स्थिती? पंच एकटे आला, जाऊ बाई का आले नाही? निधन हे तर यायला हवे होते. हे काय झाले तुम्हाला पंत? तिकडली काय हकीकत आहे सांगा, सांगा पंत. माझी शपथ आहे तुम्हाला. पंत तुम्हाला बोलता येत नाही का? बाबा मला आताच्या आता सासरे गेलं पाहिजे. अगं पण तू 12 दिवसाची बाळंती, तुला कसं बरं जाऊ द्यायचं? लोक काय म्हणतील? काही म्हणू दे, माझा आता जीव लागणार नाही. अगं पण ही पावसाची चिन्ह दिसत आहेत, मुलाचं काय होईल? काही होणार नाही. श्री कृष्णासारख्या देवाला सुद्धा जन्मताच भिजत गोकुळी जावं लागलं. इथं तर माझं छत्र आहे, मी येतो पोचवायला. नको बाबा, मला एकटीलाच गेलं पाहिजे. तू इतका काळ वाजाशील असं वाटणार होतं मला. मी काय कावा केला? साधा 10,000 प्लॉट माझ्या नावावर घेतला एवढंच ना. पण एकत्रित कुटुंबाचा हा व्यवहार का? पैसे आपल्या तिघांचे आणि इस्टेट तुझ्या एकट्याची. मग हे पैसे मी एकट्याने कमावले तसं समजा तुम्ही? अरे तू काय कमावणार? इतके रेस मध्ये जुगारात पैसे घालवले? हो घालवले, तसे नारा नाही घालवले. वाईट आणि बाटलीत
आज आम्ही आमच्या बाळाला आणि त्याच्या आईला मोटारीतून दूर फिरायला नेणार. आज संध्याकाळी लवकर परत येणार. नारायणराव आलो. आतापर्यंत झालं ते गंगेला अर्पण झालं. हीच वेळ आहे. स्वतःला विसरू नका. अशी वाहवत जाऊ नका. आता माझ्या बोलण्याचा तुम्हाला राग येईल पण नंतर पटेल. पण आता सुद्धा रागाला जाऊ मी खाणे रोशीर. संध्याकाळी लवकर यायचं कबूल केलंय. लक्षात आहे ना? अगदी लवकर परत येईल. नक्की परत याल ना? अरे चार वाजले. मी जरा चलतो. मला घरी जायला हवं. मुलगा आला हो सांगा ना साहेब. निकाल घरी आल्यात म्हणून.
आले का रहते
नहीं धाकल धनी यायला तैयार नहीं ते मी उलट निरोप दिला तीन माणसाचा डबा तिकडेच घेऊन येऊन काय डबा मागितलाय घरचं जेवण ते नायकिनीच्या घरी जेवणार ठीक आहे बाजी मी येते तुझ्या बरोबर नाही वहिनी साहब ही जागा तुम्ही जावं अशी नाही नाही बाजी मी गेल्याशिवाय ते या जागेत येणार नाही चल लहानसे डब्यासाठी एक गडी आणि एक मोलकळी हा तोंड सांभाळून बोल इनामदारीन बाई सर्वत या आत्ता मला काय माहित माझ्यासाठी जेवण घेऊन येणारी बाई इनामदारी नाही म्हणून काय हिच्या कपाळावर लिहिले यांच्या कपाळावर लिहिलेलं वाचता आलं असत तर पायात पैंजण कशाला बांधलं असत यांचं पायात धरलं नसतं का सांग धनी कुठे आहे कोण आले मी आले डबा घेऊन तू इथं का आलीस नवऱ्याला घरी यायला सवड होत नसते तर बायको जेवण घेऊन शेतावर जाते दुकानात जाते मी इथं आले तू यावेळेस अशीच जागा नाही मग तुम्ही असतो का दिवस रात्र पडून राहो अशी ही जागा आहे हा दिवस घरी सगळ्यांनी एकत्र बसून जेवावं म्हणून पंक्तीचा थाट केला मी आणि तुम्ही मला डब्याचा निरोप पाठव बसा डबे वाढते मी तुम्हाला माझ्या नवऱ्याला घरी तो कळत असते पण जिथे सुख मिळत तिथे लोकांना तरी पोटभर देवताना डोळे भरून बघू ते म्हणजे हे ठिकाण परकं आहे याची जाणीव आहे तर तुम्हाला पाहताय काय लाच मारून हकलून द्यायला बाई एखाद्याचं असं घर पूर्ण बरं नसते तुम्हाला दोन वेळा जेवायची भान असते तर तसं सांगा तुमच्यासारख्या छप्पन जणीना जेवायला मिळेल असं सासर आहे माझं मग मी तुझ्या घरी आले तर नातं काय सांगशील नातं यांच्याशी लग्न करून आला तर सवत म्हणून स्वीकार करेल नाहीतर तुमचं नातं जग जाहीर आहेच काय तू घरी जा करा सुरुवात मी उदबत्ती आणते भाऊजी हे ग्लास ओळखता एक वर्षापूर्वी तुम्ही हताश झाला होता जप्तीला घाबरून आत्महत्या करायला निघाला होता याच ग्लासात विष घेऊन त्यावेळी या विषाचं अमृत झालं आणि आता अमृतानं भरलेल्या संसारात तुम्ही विष काल होता राम लक्ष्मण भरतासारखं तुमचं त्यावेळचं बंधुप्रेम गेलं कुठं तुम्ही पुन्हा एक व्हा आम्ही बायका आपणहून एक होऊ या घरात रामराज्य होईल पण पुन्हा वाटणीची भाषा करू नका व्यसना हेवी दावी बंद करा नाही तर देवानं दिलं आणि कर्मानं नेलं असं म्हणायची पाळी बाबूराव मी बाई कोण बुडले तुमचं बंधून नारायणांना विचारा त्याने हुकूम केला मग घेऊन आलो थांबा
नारायण हा काय प्रकार आहे? एका पेशा तू खेळायला सांगितलं साफ मारू हवी होतो तुला मी गोपाळ ती इथंच राहणार आहे बाबूराव तिला वर घेऊन जा तीच नारायण त्यांना कशाला मला मार माझे तुकडे तुकडे करा आणि आनंदाने दिवाळी म्हणून नव्हे माझं श्राद्ध म्हणून मग माझ्या आपलं राजाच्या घरी श्राद्ध घातलं तेव्हा लाज नाही वाटली कशाला आले तिथे तुम्हाला ही त्यातून सोडवण्याचा हाच एक उपाय होता म्हणून मग मला हिच्याजवळ राहण्याचा हाच एक उपाय आहे नारायण दादा हे एकत्र कुटुंबाचा खूप वाद झाला होता आजच्या झाले तीन इच्छा करा ठीक आहे उद्या तुमच्या हाता बदलतो कर नाही नाही असा अनर्थ करू नका चला सुदीला असं पडल्यात आता उठू नका भाऊजी आपल्या हाताने आपल्या पायावर धोंडा वाढून घेऊ नका स्वतःला सावरा पापाला थारा देऊ नका एक जरूर खूप जेवती नेली तिला जेवू द्यावा जाऊ नाही उठ रे उठ मिले उठ उठ चलता पाहते बाई बाई तुम्ही तरी माझा आहे का बाई काठावर रडतंय नारायणरावांचा तर त्रास होतोय त्याला खाली आणायला सांगितलंय ए चुप अरे मरत का नाही काय असं काय बोलतोय बरं नाहीये अरे मग घेऊन झालाय ¡Vamos! 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 ¡
शिवाय घरा बाहेर पडू नये। तू सुहासिनी आहेस, मी सुहासिनी आहे। माझ्या सौभाग्यासाठी, तुझ्या सौभाग्यासाठी तू कुंकू लावेपर्यंत थांब। थांबतेस ना? हो, पण लवकर आण। आणते। कुंकू आने पर्यंत तू जाणार नाहीस ना? नाही, मी तुला वचन देते, कुंकू लावून घेतल्याशिवाय मी इथून जाणार नाही।
सुद्धा वचन देते, कुंकू लावून त्याशिवाय मी इथून जाणार नाही। हा कदाचित बुद्धिवाचाना म्हणून वाटेल, पण अन्नपूर्णेचा त्या खरा होता। तिच्या बलिदानानंतर आमचं कधीही वाकडं पाऊल पडलं नाही, आमची भरभराटी थांबली नाही। म्हणून लक्ष्मीच्या आधी आम्ही अन्नपूर्णेची पूजा करतो। नारायण,